रोजगार और उद्योग के मुद्दे को लेकर नेता प्रतिपक्ष विजय वट्टेटीवार ने सरकार के नेताओं को घेरा है, जहां उन्होंने कहा कि महाराष्ट्र में राजनीतियों के लिए चिल्लू भर पानी में डूबने का समय आ गया है। देश में सिर्फ गुजरात ही नहीं है, कभी महाराष्ट्र उद्योग जगत में अग्रणी था, जो जिसे निवेशक प्राथमिकता दे रहे हैं। अब हमारी प्राथमिकता 8वें और 9वें स्थान पर पहुंच चुकी है, तो फॉक्सकॉन जैसे बड़े प्रकल्प गुजरात को जा रहे हैं। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरना अशी जी म्हणा ना, चुल्लूभर पाणी में डूब मरो, संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल एक दिवस, असे मोठे प्रकल्प चालले। पाणबुडी प्रकल्प चालला, पर्यटन चाललं आहे, चाललं काय फक्त देश म्हणजे गुजरात काय, महाराष्ट्र एकेकाळी अग्रस्थानी होता उद्योगाच्या संदर्भात। इन्व्हेस्टमेंट करणारे उद्योगपती इन्व्हेस्टर महाराष्ट्राला पहिली प्रायोरिटी देत होते, प्राथमिक प्रथम चॉईस होता। आता आपली चॉईस ही 8व्या 9व्या नंबरवर गेलेली आहे, 8-9 नंबरच्या मागे गेलो आम्ही, 1 नंबरवरचा महाराष्ट्र। जे उद्योग आहे ते सर्व उद्योग आता झपाट्यानं पळवण्याचं काम चाललं आहे, बाहेर नेण्याचं काम चाललेलं आहे आणि काही जबरदस्तीनं घेण्याचं काम चाललेलं आहे। आणि समृद्ध गुजरात करून अख्खा देश खिडखिडा करणं, उद्ध्वस्त करणं हे राजरोसपणे सुरू आहे। या संदर्भात निश्चितपणे जे जे मोठे मोठे उद्योग गेले आहेत त्याला आत्ताचं सरकार याची मुखसंमती आहे आणि हे मिंदे होऊन याला सगळं सहन करत आहेत। सर्व जातील, फॉक्सकॉन गेला, पाणबुडी गेला, मियानमधला प्रकल्प गेला, इथला काही राहणार नाही। महाराष्ट्रातला तरुण हा भीक मागत रस्त्यावर फिरेल हे दिवस महाराष्ट्राला येतील। त्यांच्या हातात काही देता आलं नाही, फक्त मात्र चांगलीवाली कटोरी द्या आणि त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवा, ही परिस्थिती राज्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे।